नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सोरायसिस नियंत्रणासाठी आहार आणि होमिओपॅथी उपचार या विषयावर. आणि चर्चेसाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर आर एस सोनवणे. डॉक्टर सोनवणे ही सूर्याट्रेट सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथी क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि पुण्याचे संचालक आहेत. होमिओपॅथीचं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं असून गेल्या 30 वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचारोगावर संशोधन आणि उपचार ते करत आहेत. आजवर त्यांनी 20,000 अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथी संस्थेत त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. डॉक्टर सोनवणे यांनी होमिओपॅथीत MD केलं असून ते फेलोशिप इन ॲडव्हान्स होमिओपॅथी आहेत. जुलै 2014 पॅरिस इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेत त्यांच्या संशोधनासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. सोरायसिसविषयी जनजागृतीसाठी विविध वृत्तपत्रातून ते लेखनही करतात. दूरदर्शन वाहिन्यांवरही ते या संदर्भात प्रत्यक्ष मुलाखती देत असतात. डॉक्टर सोनवणे यांचं पुणे, वाशी, दादर आणि नागपूर इथे ते सेवा पुरवत असतात. डॉक्टर सोनवणे यांच्या सोरियाट्रिट या संस्थेत गेल्या 30 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर होमिओपॅथी उपचार आणि संशोधन केलं जातं. चला तर मग सोरायसिस नियंत्रणासाठी आहार आणि होमिओपॅथी उपचार या विषयाबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत जे 24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा की सोरायसिसचे नेमके प्रकार काय असतात. सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे. हा जो त्वचा विकार आहे हा कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शन किंवा कुठल्याही प्रकारच्या व्हायरसमुळे होत नाही. तर हा जो त्वचा विकार आहे, प्रतिकार शक्ती म्हणजे जे काही बदल निर्माण होतात त्या बदलामुळे आपल्या जी त्वचा आहे ती प्रमाणापेक्षा जास्त निर्माण होते. आणि ही जास्तीची निर्माण झालेली त्वचा ही थरांवर थर अशी साचते. आणि ही जी साचलेली त्वचा आहे ही कोंड्याच्या स्वरूपात गळते. उदाहरणार्थ जसा डोक्यात कोंडा होतो, तसा सोरायसिसची सुरुवात सुद्धा डोक्यात कोंडा अशा लक्षणाने होते. म्हणजे डोक्यात होणारा कोंडा वेगळा, पण सोरायसिसचे प्राथमिक लक्षण आहे ते कोंडा आहे. तर आपण एक स्लाईड बघूया की ज्याच्यातून आपल्या लक्षात येईल की कसं आहे की डोक्यात होणारा कोंडा म्हणजे स्काल्प सोरायसिस. तर हा जो कोंडा आहे जेव्हा डोक्यात होतो त्यावेळेला प्राथमिकतः त्याची जी उपचार आहे तो डोक्यात कोंडा म्हणून केला जातो. पण हा डोक्यात कोंडा नसतो, हा सोरायसिस असतो. सोरायसिस हा डोक्याच्या व्यतिरिक्त शरीरावर, नखांमध्ये, त्वचेवर सगळीकडे होऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला सोरायसिस वाढायला लागतो त्यावेळेला तो डोक्याची त्वचा सोडून कानामागे, किंवा स्त्रियांमध्ये आपण ज्याला सोरायसिस होतो तर आपण जर केस बाजूला केले, जसं आपण स्लाईडमध्ये बघतोय, तर ते बाजूला केल्यावर लक्षात येतं की त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की एक पॉकेट आहे आणि त्या ठिकाणून पांढऱ्या रंगाचे मृत पेशी पडत आहेत. तर हा जो डोक्यात होणारा कोंडा आहे हळूहळू पसरत जातो आणि शरीरावर यायला लागतो. त्यावेळेला लक्षात येतं की हा सामान्य कोंडा नाहीये, तर हा वेगळा आजार आहे, हा सोरायसिस आहे. आणि त्यावेळेला सोरायसिसचे निदान होतं. प्रथम अवस्थेत सोरायसिसचे निदान कठीण आहे. आणि हा जो सोरायसिस आहे हा कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शन किंवा जंतू याच्यात नाही आहेत. तर याचं जे कारण आहे प्रतिकार शक्ती आहे. जरी हा त्वचा रोग असला तरी त्याचं मूळ कारण प्रतिकार शक्ती आहे. जोपर्यंत प्रतिकार शक्तीतला दोष निर्माण दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत सोरायसिस कायमस्वरूपी दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे सोरायसिसबद्दल असा एक समज आहे की हा दीर्घकालीन आजार आहे आणि हा कधी न दुरुस्त होणारा आजार आहे. तर सोरायसिसच्या प्रकारामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार आहे त्याला आपण प्लाक सोरायसिस असं म्हणतो. प्लाक सोरायसिसमध्ये साधारणतः शरीरावर मोठे मोठे चट्टे येतात. आणि हे जे मोठे चट्टे आहेत याची यांना लालसर मोठे चट्टे असतात. त्याच्यात प्रचंड खाज असते आणि त्याच्यातून एक प्रकारची त्वचा गळत असते. त्याला आपण स्केल्स असं म्हणतो. साधारणतः 80% लोकांमध्ये प्लाक सोरायसिस आढळून येतो की पांढरे मोठे मोठे चट्टे असतात. साधारणतः हाताचे कोपर, गुडघे, पाठीवर, पोटावर असे मोठे चट्टे येतात. तर हा जो प्रकार आहे 80% रुग्णांमध्ये. सोरायसिसचा अजून एक प्रकार असा आहे की ज्याला आपण गटेड सोरायसिस म्हणतो. हा सामान्य सोरायसिससारखा दिसत नाही. याच्यामध्ये साधारणतः असं लक्षात येतं की साधारणतः पुटकळे येतात, जसे आपल्या लहान लहान पुटकळे येतात त्याला गटेट सोरायसिस असं म्हणतो आपण. पिंक कलर्स येतात आणि त्याच्यामधून थोडी थोडी त्वचा गळत असते. विशेषतः हा जो गटेट सोरायसिस आहे लहान मुलं आणि तरुण लोकांमध्ये आढळतो. आणि हा जो सोरायसिस आहे हा विशेषतः कुठल्या तरी घशाच्या इन्फेक्शन नंतर, टॉन्सिलायटिस किंवा मलेरिया नंतर असं काहीतरी आजार इन्फेक्शन असतो त्याच्यानंतर निर्माण होतो. त्यामुळे असं वाटतं की हा जो गटेट सोरायसिस आहे हा कुठल्या तरी आजाराचे साईड इफेक्ट किंवा औषधाचे साईड इफेक्ट आहे. पण हा सोरायसिसचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर अजून एक सोरायसिसचा प्रकार आहे की ज्याला आपण एरिथ्रोडर्मिक म्हणतो. या एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये संपूर्ण त्वचा लाल होते आणि ही लाल होऊन सडनली हा क्वचितच राहणारा प्रकार आहे. भरपूर त्वचा गळायला लागते आणि कधी कधी पेशंट संपूर्ण शरीराला सूज आल्यामुळे, भरपूर त्वचा गळल्यामुळे त्याच्या शरीरातलं पाणी आणि त्याच्या शरीरातले क्षार कमी होतात, प्रोटीन्स कमी होतात, म्हणून तो सिरियस होऊ शकतो. त्याला ॲडमिट करायला लागू शकतात. कधी कधी त्याला
तो दगावू शकतो. हा एक भयानक प्रकार आहे सोरायसिसचा. त्याच्यानंतर एक सोरायसिसचा अजून एक प्रकार आहे इन्व्हर्स सोरायसिस. साधारणतः इन्व्हर्स सोरायसिस म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्या त्वचेची खुबण आहे, साधारणतः काखेमध्ये, जांगेमध्ये, स्त्रियांमध्ये, स्तनांच्या खाली, पार्श्वभागावर, या ठिकाणी जो हा सोरायसिस आढळून येतो याला आपण इन्व्हर्स सोरायसिस म्हणतो. हा इन्व्हर्स सोरायसिस आहे याच्यामध्ये जास्त त्वचा गळत नाही, पण त्याच्यामध्ये क्रॅक्स जातात आणि बऱ्याच वेळेला हा फंगल इन्फेक्शन सारखा दिसतो किंवा याच्यानंतर फंगल इन्फेक्शन्स होतात. हा एक इन्व्हर्स सोरायसिस होण्या प्रकार आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन किंवा व्हायरस नाही आहे, पण सोरायसिसमध्ये एक प्रकार असा की ज्याला आपण पस्टुलर सोरायसिस म्हणतो. पस्टुलर सोरायसिसमध्ये शरीरावर असे फोड येतात, त्या फोडामध्ये पाणी असतं, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं पाणी, आणि पेशंटला ताप असतो, त्याला कधी कधी उलट्या होतात, तो सिव्हिअर होतो आणि त्याच्यातून प्रचंड प्रमाणात त्वचा पण गळत असते. तर हे जे पाणी आहे किंवा हा जो पू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हायरस जंतू नाही आहेत, तर हा स्टराईल पस आहे. तर हा एक पस्टुलर सोरायसिस आहे. पस्टुलर सोरायसिस कधी कधी तळहात आणि तळपाय याला होतो, किंवा ज्या ठिकाणी तळहात तळपायाचा सोरायसिस, ज्याला मी प्लांटर सोरायसिस म्हणतो, त्याच्यामध्ये पण पस्टुलर सोरायसिस होऊ शकतो. तर हा एक असा भयानक प्रकार आहे. सोरायसिस जसं आपण बघितलं डोक्यात होतो, शरीरावर होतो, तसा तो नखांमध्ये पण होतो. आणि ज्या वेळेला तो नखांमध्ये होतो त्यावेळेला नखं ही जाड होतात, ओबडधोबड होतात आणि थिक होतात. आणि ही जी नखं आहेत ही जरा कडक व्हायला लागतात, ती कापणंसुद्धा कठीण असतं, याला आपण नखांचा सोरायसिस म्हणतो. कधी कधी ज्या वेळेला नखांचा सोरायसिस पिवळे नखं होतात त्यावेळेला नखं नष्ट पण होऊ शकतात. तर नखांमध्ये पण सोरायसिस होतो आणि साधारणतः 30-40% लोकांच्या सोरायसिस रुग्णांमध्ये एक प्रकारचा संधिवात होतो, त्याला आपण सोरॅटिक आर्थरायटिस असं म्हणतो. म्हणजे सोरायसिस जसा त्वचेवर, केसांवर, नखांवर, तसा सांध्यांवर पण अतिक्रमण करतो. आणि ज्यावेळेला सांध्यांवर अतिक्रमण करतो त्यावेळेला जो सोरायसिस असतो त्याला आपण सोरॅटिक आर्थरायटिस असं म्हणतो. आणि सोरॅटिक आर्थरायटिसमध्ये विशेषतः सुरुवात जी होते ती हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या सांध्यांपासून होते. तर ह्या बोटांना सूज यायला लागते आणि टर्शरी म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये ती वेडीवाकडी पण होऊ शकतात. तर सोरायसिस हा सुरुवात डोक्यातल्या कोंडाने जरी होत असला तरी तो हळूहळू त्याचे जे अतिक्रमण वाढवत जाऊन सांध्यांवर करतो आणि सोरॅटिक आर्थरायटिससारखा एक संधिवात निर्माण करतो. त्यामुळे ह्या सोरायसिसला दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाहीये, तो घातकही ठरू शकतो आपल्यासाठी. पण सोरायसिसच्या उपचारामध्ये आहाराचं महत्व किती आहे? आता हे सगळं आपण जेव्हा बघितलं की सोरायसिस हा प्राथमिकतः जो आहे तो इन्फेक्शस नाही आहे, तो प्रतिकार शक्तीतला आजार आहे. आणि आहाराचं काय महत्व आहे, कारण सोरायसिसच्या उपचारामध्ये असा कुठलाही ठोस उपचार सोरायसिसवर उपलब्ध नाही आहे, पण त्याच्यावर अनेक प्रयोग करण्यात आले. त्यापैकी असं आढळून आलं आहे की सोरायसिस हा अनुवंशिक आजार आहे. म्हणजे ही जी अनुवंशिकता ही सोरायसिसच्या पेशंटमध्ये जन्मापासूनच असते. आणि सोरायसिस जरी अनुवंशिकता असेल तरी होतोच असं नाही, त्याला काही ट्रिगर फॅक्टर्सची गरज असते. आणि ह्या ट्रिगर फॅक्टर्सच्या गरजेमध्ये काही आहारातले घटक पण आहेत किंवा काही आजार जे आहारामुळे होतात. त्यामुळे सोरायसिसच्या आहारामध्ये 4 महत्वाची तत्व आहेत की ज्याला आम्ही म्हणतो 4 प्रिन्सिपल्स, काय आहार काय असावा. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की सोरायसिसच्या रुग्णांनी समतोल आहार घ्यावा. पहिली गोष्ट अशी की सोरायसिस जे रुग्ण आहे त्यांचा जो ट्रिगर फॅक्टर आहे तो ओबेसिटी आहे. की स्थूल लोकांमध्ये सोरायसिसचं प्रमाण किंवा ज्या ज्या लोकांना सोरायसिसची प्रवृत्ती आहे त्यांना ज्या वेळेला स्थूलता होते तर सोरायसिस होणं हे त्यांना जास्त शक्यता वाढते किंवा त्याच्यामुळे सोरायसिस होतो. त्यामुळे स्थूलता कंट्रोल करणे हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्थूलता कंट्रोल करणे म्हणजे काय, की स्थूलता कंट्रोल करण्यासाठी जे आहार आहे, तर साधारणतः अलीकडे आपण असं बघतो की लोक ज्या वेळेला स्थूलता होते केवळ आहारामुळे नाही तर तुमच्या जेवणाच्या पद्धतीमुळे सुद्धा. आता आपण बघतो की लोक सध्या खूप फास्ट फूड खातायत आणि कधी कधी काम करता करता पण जेवण करतायत, लॅपटॉपवर काम करत असतात, हातामध्ये काहीतरी हे असतं आणि घाईत असतात आणि खूप फास्ट जेवण करतं. ह्या सगळ्या त्या 2-3 गोष्टी आहेत ह्या स्थूलता करणार आहेत. तर ज्या वेळेला आपण सोरायसिसचा उपचार करतो तर सगळ्यात पहिलं आपलं तत्व आहे की सोरायसिस पेशंटची स्थूलता नियंत्रण करावी. याच्यासाठी एक रिसर्च करण्यात आला आणि सोरायसिस पेशंटला अशा प्रकारे आहार देण्यात आला की जेणेकरून त्यांची स्थूलता कंट्रोल होईल. तर त्यांना असं आढळून आलं की ज्या लोकांनी स्थूलता कंट्रोल केली त्यांच्यावर औषधाचा परिणाम चांगला जाणवला. त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी सगळ्यात पहिल्यांदा स्थूलतेचं नियंत्रण करायला पाहिजे आणि स्थूलतेच्या नियंत्रणासाठी जे आहार आहे ते करायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आहारामध्ये जे अलीकडे स्थूलता वाढायचं मेन कारण आहे की प्रोसेस आणि प्रिझर्व्ह फूड, जे डबाबंद पदार्थ येतात, पॅक्ड किंवा प्री अगोदरच शिजवलेले पदार्थ येतात, तर या पदार्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशनल फॅक्टर्स नसतात. तर ते फक्त तुमची भूक शमवतात पण त्याचबरोबर ते तुमची स्थूलता वाढवतात.
त्याचप्रमाणे अलीकडे आपण बघतो की जंक फूड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सुद्धा स्थूलता वाढवतात. तर हे स्थूलता वाढवणारे पदार्थ, तळलेले पदार्थ हे जर आपण कमी केलेत तर त्याने स्थूलताही कमी होणार आहे आणि सोरायसिस रुग्णांचं सोरायसिसची तीव्रता कमी होणार आहे. अधिक सोरायसिसच्या औषधांचा परिणाम त्यांच्यावर चांगला होणार आहे. म्हणून सोरायसिसच्या आहारामध्ये सगळ्यात पर्यंत स्थूलता नियंत्रण हे आहे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे आहाराच्यामध्ये आपण बघतो की आम्ही म्हणतो सुदृढ हृदयाचा आहार घ्या. आता ज्यावेळेला आपण सोरायसिसबद्दल बोलतोय ते आपण म्हणतो की हृदयाचा काय संबंध आला, याचं कारण असं आहे की सोरायसिस हा क्रॉनिक इन्फ्लेमेटरी आजार आहे. म्हणजे सोरायसिस हा एक प्रकारची सूज किंवा क्रॉनिक म्हणजे बरेच दिवस असणारा दाहक असा हा आजार आहे. आणि हृदयरोग, डायबिटीस हे सुद्धा तसे आजार आहे. जसं स्थूलतामध्ये जे आपण बघितलं की फॅट सेल्स असतात, तर फॅट सेल्स सुद्धा ह्या क्रॉनिक इन्फ्लेमेटरी आहेत. आणि त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात सायटोकाईन्स नावाचे केमिकल्स, ती सुद्धा सोरायसिस वाढवायला कारणीभूत करतात. त्यामुळे स्थूलता कंट्रोल करायला पाहिजे. आणि स्थूलता ही हृदयाशी सुद्धा निगडीत आहे. तर हृदयाला हेल्दी आहार जो आहे तो घ्यायला पाहिजे. आणि सोरायसिस रुग्ण आणि हृदय आजार आणि डायबिटीस हे एकाच प्रकारातले आजार आहेत. त्याला आपण म्हणतो क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीजेस. तर हे जे आहेत हे तिघं प्रकारचे. म्हणून आपण सुदृढ हृदयासाठी जो आहार आहे तो पण घेतला पाहिजे. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण सोरायसिस या विषयावर चर्चा करतोय. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळत. डॉक्टर, सोरायसिसचे जे रुग्ण असतात त्यांना अपायकारक अन्न पदार्थ कुठले आहेत? हां, साधारणतः आपण आता पहिल्यांदा बोलत होतो की हार्ट हेल्दी किंवा सुदृढ हृदयासाठी. तर सुदृढ हृदयासाठी जे अन्नपदार्थ आहेत ते महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये वाईट आहे ते स्मोकिंग आणि अल्कोहोल. साधारणतः आपण स्लाइड बघतोय की हे वाईट अन्नपदार्थ आहेत की सोरायसिस रुग्णांनी घेऊ नये. आणि हृदयरोग रुग्णांसाठी सुद्धा वाईट आहे, कारण हे जे आहेत हे सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर्स आहेत. त्याच्यानंतर मटण आणि बीफ. आणि मटण आणि बीफ हा जो अन्नपदार्थ आहे हा सुद्धा जे क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज त्यांचं सूज वाढवतं. कारण संधिवात, डायबिटीस यांना हे सगळे अपायकारक आहे आणि सोरायसिस रुग्णांना पण अपायकारक आहे. हे आढळायला वाटत. त्याच्यानंतर डेअरी आणि दुधाचे पदार्थ, हे जे पदार्थ आहे हे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढवतात. हे पदार्थ सुद्धा त्वचेचं इन्फ्लेमेशन वाढवतात, सोरायसिस वाढवतात. हे सोरायसिस रुग्णांना अपायकारक अन्न पदार्थ आहे. त्याचप्रमाणे साखर, साखर ही सुद्धा जास्त प्रमाणात अपायकारक आहे. त्याप्रमाणे मीठ, मीठ हे सुद्धा सोरायसिस रुग्णांनी कमी खायला पाहिजे. साधारणतः एक असं आहे की 1500 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ आपण खायला नको. कारण 1500 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ हे शरीराला अपायकारक आहे. तर हे जे पदार्थ आहे सोरायसिस रुग्णांना अपायकारक आहे. या व्यतिरिक्त अजून काही अन्न पदार्थ आहेत जे सोरायसिस रुग्णांना अपायकारक आहे, ज्याला आपण नाईट शेड व्हेजिटेबल्स म्हणतो. हे सगळे नॉन कम्युनिकेबल क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीजेस जे आहेत, ज्याला आपण सोरायसिस, डायबिटीस, संधिवात हे म्हणतो, की या सगळ्या लोकांना ही जी व्हेजिटेबल्स आहेत ही अपायकारक. याच्यामध्ये जी ढोबळी मिरची ही पण अपायकारक आहे, वांगी अपायकारक आहे. त्यानंतर गवार म्हणून एक भाजी येते, ही जी भाजी आहे गवार याच्याने खाज वाढते. हे सोरायसिस रुग्णांना अपायकारक अन्न पदार्थ आहेत. मग फायदेशीर अन्न पदार्थ कुठले? त्याच्यामध्ये अजून अपायकारक अन्न पदार्थ म्हणजे ग्लुटेन नावाचा एक पदार्थ जो ब्रेड मध्ये असतो. तर हा जो ग्लुटेन हा अन्न पदार्थ आहे हा सोरायसिस रुग्णांना अपायकारक आहे. त्याच्यानंतर ग्लुटेन विरहित जे अन्न पदार्थ असतात ती जास्त उपायकारक किंवा चांगली असतात. तर त्या ग्लुटेन विरुद्ध अन्न पदार्थामध्ये आपण बघतो सगळ्या प्रकारचे पालेभाज्या, फळं, वेगवेगळे प्रकारचे कलर्ड व्हेजिटेबल्स ज्याला आम्ही म्हणतो. आणि फायदेशीर अन्न पदार्थामध्ये आपण बघतो की ह्या कच्चा पालेभाज्या जो आहेत, फळं आहेत, हे खूप सोरायसिस रुग्णांना फायदेशीर, कारण याच्यात अँटी ऑक्सिडंट्स असतात. तर ह्याच्यामध्ये दूध सुद्धा फायदेशीर आहे. याचं कारण असं आहे की साधारणतः दुधाबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे की दूध ह्यामुळे सोरायसिस वाढतो. तर दुधामुळे सोरायसिस कधीच वाढत नाही. दूध हे प्रोटीनचं चांगलं आहे. आणि उदाहरणार्थ शाकाहारी जे लोक असतात की त्यांच्यामध्ये ॲनिमल प्रोटीन्स कुठल्याही प्रकारे पदार्थ नाही आहे. तर दूध हे एक ॲनिमल प्रोटीन ज्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. आणि कॅल्शियम हे सुद्धा सोरायसिस रुग्णांना फायदेशीर असतं, किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा सोरायसिस वाढतो. तर ह्या जे आहे दूध हे अतिशय फायदेशीर आहे. त्याच्यानंतर अँटी ऑक्सिडंट्स ही जे असे पदार्थ आहेत की तुमची प्रतिकार शक्तीसाठी ते टॉनिक आहे.
त्याचे अँटीऑक्सिडंट्समध्ये गाजर आहे, त्याच्यानंतर साधारणतः स्ट्रॉबेरी, करवंद ही जी फळं आहेत याच्यामध्ये खूप प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे तुमच्या प्रतिकार शक्तीला, तुमच्या त्वचेला खूप फायदेशीर आहेत. त्याच्यानंतर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स, कारण दोन प्रकारचे फॅटी ऍसिड्स असतात, ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स. तर ओमेगा सिक्सचे फॅटी ऍसिड्स हे अपायकारक आहेत, हे वाढायला नको. पण ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स विशेषतः हे माशांमध्ये असतात. तर साधारणतः सोरायसिस रुग्णांनी आणि हृदयरोग ज्यांना आहेत त्या रुग्णांनी हे मासे हे खायला पाहिजे. आणि साधारणतः किती खायला पाहिजे, तर आठवड्यातून दोन पोर्शन्स, आठवड्यातून दोन वेळा. अजून आपल्याकडे एक असा गैरसमज असं आहे की मासे हे सोरायसिस रुग्णांना अपायकारक आहे, त्याच्यामुळे सोरायसिस होतो किंवा जुना आजार पडतो, तो असं नाही आहे. त्वचेसाठी, हृदयासाठी, तुमच्या केसांसाठी मासे हे खूप उपयुक्त आहेत. आणि मासे हे साधारण आठवड्यातून दोनदा घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आहेत हे खूप उपयुक्त आहेत. आता जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी काय करायचं, त्यांनी मासे. तर शाकाहारी लोकांसाठी अक्रोड आहे, बदाम आहेत, हे जे ड्राय फ्रुट्स आहेत याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स असतात आणि ती त्यांनी रोज थोडी थोडी घ्यायला पाहिजेत. त्याच्याने त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणून शाकाहारी लोकांनी फॅटी ऍसिडसाठी म्हणून या अन्नपदार्थांचा जर उपयोग केला किंवा रेग्युलरली घेतली तर त्यांना तो फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर फायदेशीर पदार्थांमध्ये ब्रोकोली आहे, पत्तागोबी आहे, किंवा सॅलेड्स आपण जे घेतो हे खूप उपयुक्त आहे. हे उपयुक्त अन्नपदार्थ सोरायसिस रुग्णांसाठी आहेत. पालक ही सुद्धा खूप उपयुक्त आहे, पालकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. तर ह्या पदार्थांचा सोरायसिस रुग्णांनी त्यांच्या आहारामध्ये साधा सहभाग केला पाहिजे. आणि हे जे पदार्थ आपण सांगितले हेच पदार्थ तुम्हाला वजन नियंत्रण करण्यासाठी सुद्धा मदत फायदेशीर ठरतात. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण ब्रेकची वेळ झाली, पुन्हा एक ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. ब्रेकनंतर पुन्हा चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, सोरायसिसच्या रुग्णांसाठी पोषक आहार नेमका मग कुठला आहे? आता सोरायसिसच्या रुग्णांमध्ये आपण पोषक आहाराबद्दल बोललो, त्या व्यतिरिक्त सोरायसिस रुग्णांना काही व्हिटॅमिनची गरज असते. कारण असं आढळून आलेले की व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 याची ज्या वेळेला कमतरता असते, तर त्यावेळेला मी चांगल्यातल्या चांगलं औषध देऊन सुद्धा जेव्हा पेशंटला फरक पडत नाही त्यावेळेला लक्षात येतं की याला कुठल्या प्रकारची तरी कमतरता आहे. त्यामुळे व्हिटॅमिन्स आणि कॉड लिव्हर ऑइल याचं सप्लिमेंट फूड म्हणून घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे काही पूरक अन्नपदार्थांमध्ये काही प्रोटीन्स असतात की बऱ्याच वेळेला आपण बघितलं की जसं पस्टुरल सोरायसिस, एरिथ्रोडमिक सोरायसिस याच्यामध्ये प्रोटीन्स खूप कमी होतात, त्यामुळे त्यांना सप्लिमेंट्स द्यावी लागतात. म्हणून काही प्रोटीन सप्लिमेंटची सुद्धा गरज पडते. त्याप्रमाणे अलीकडे एक आपण स्लाइड बघतोय प्रोबायोटिक्स, म्हणजे दही जे आहे, दह्यामध्ये काही जंतू असतात की जे आपल्याला मित्र जैविक येते, तर ते सुद्धा गरज आहे. त्यामुळे दही हे प्रोबायोटिक्स आहे, ते सोरायसिस रुग्णांनी घ्यायला पाहिजे. तर हे सगळे जे अन्नपदार्थ हे पूरक अन्नपदार्थ आणि काही सप्लिमेंटची गरज पडते वेळोवेळी. त्याप्रमाणे डॉक्टर स्वतः निर्णय घेतात की कुठलं सप्लिमेंट्स आहे. कुठल्याही रुग्णाने आपण हे प्रोग्राम बघून स्वतःहून ही सप्लिमेंट्स घेऊ नये. अन्नपदार्थ ते घेऊ शकता आपण दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, पण ज्यावेळेला व्हिटॅमिन्स किंवा बाकीच्या गोष्टींची असते तर ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला. तुम्ही होमिओपॅथी उपचार करता सोरायसिसवर, मग होमिओपॅथी शास्त्रानुसार काही विशिष्ट आहार असतो या रुग्णांसाठी? हां, तर होमिओपॅथिक शास्त्रानुसार असा विशिष्ट आहार नाहीये. जसं फार पूर्वी होमिओपॅथिक लोकांची काही विशिष्ट पथ्ये होती, तशी आपण पथ्ये देत नाही कारण त्याला काही शास्त्रीय बॅकग्राऊंड नाहीये. पण होमिओपॅथिक शास्त्रानुसार आम्ही दरवेळेला आपण सांगतो की सगळ्या रुग्णांनी जो अन्नपदार्थ आहे, भरपूर पालेभाज्या, वेगवेगळ्या रंगांच्या पालेभाज्या खायला पाहिजे. त्याच्यामध्ये रफेज जास्त घ्यायला पाहिजे की पालेभाज्यामुळे ज्याच्यामुळे आपलं पोट साफ होतं. आणि अन्नपदार्थ हे सगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ थोडे थोडे घ्यायला पाहिजे. कुठलाही एक अन्नपदार्थ चांगला आहे असं नाहीये. आणि त्याच्यानंतर अल्कोहोल, स्मोकिंग, स्पायसेस, मसाले हे कमी करायला पाहिजेत. ड्रग्स कमी करायला पाहिजे, औषधी. तर हे मी सगळ्या लोकांना होमिओपॅथिक उपचारा दरम्यान हा सल्ला देतो. काही रुग्णांच्या स्लाइड्स आहेत तुमच्याकडे, आपण आता स्लाइड्स बघूया काही रुग्णांचे. तर साधारणतः होमिओपॅथीमध्ये असं लक्षात येतं की हे लोक उशिरा दुरुस्त असं नाही तर अगदी फास्ट दुरुस्त होणार आहे. की साधारणतः हे बघतोय आपण पेशंट्स की किती फास्ट दुरुस्त होत आहे. हा एक माझा पेशंट आहे ज्याला 40 वर्षापासून सोरायसिस होता, बेड रिडन होता. हा केवळ आपण इंटरनेटवर उपचार करून त्याला उपचार केलेला आहे. अशा प्रकारे हा एक पस्टुरल सोरायसिसचा पेशंट आहे. नखांचा सोरायसिस पण आपण होमिओपॅथीने दुरुस्त केलेला आहे. तर हे सगळे जे रुग्ण आहेत केवळ होमिओपॅथिक औषध आणि नखांच्या सोरायसिसमध्ये सुद्धा आणि कुठल्याही प्रकारचं बाह्य मलम न देता, औषधी मलम न देता आपण दुरुस्त केलेले आहेत. तर सोरायट्रेट या संस्थेमध्ये गेल्या आपण 30 वर्षापासून फक्त आणि फक्त सोरायसिस या रुग्णांवर उपचार करतोय. आणि ह्या टर्शरी किंवा सगळ्या अवस्थेतल्या सोरायसिस रुग्णांवर आपण उपचार केलेले आहेत. तर ही सगळी जी सोरायसिस रुग्ण आहे ही होमिओपॅथीने दुरुस्त झालेली आहेत. जाता जाता सल्ला काय द्याल प्रेक्षकांना? हां, जाता जाता सल्ला मी असा देईल की केवळ औषधावर अवलंबून न राहताना औषधासोबत तुम्ही सोरायसिस सोबत तुमच्या
आहारामध्ये बदल करा, तुम्हाला सोरायसिस दुरुस्त होईल. या व्यतिरिक्त तुमचं जनरल हेल्थ पण वाढेल आणि अनेक आजार जसं हृदयरोग, डायबिटीस याचाही तुम्ही नियंत्रण करू शकणार. तुम्ही आता पेशंट दाखवताना म्हणालात की इंटरनेटवर या रुग्णाला तुम्ही त्या माध्यमातून औषध उपचार केलेत, तर तशी काही सोय आहे तुमच्याकडे त्याबद्दल काय सांगाल? साधारणतः सगळ्याच रुग्णांना मला प्रत्यक्ष बघणं शक्य नाहीये. बऱ्याच वेळा लोक इंटरनेटवरून मला संपर्क करतात, इंटरनेटवरून त्याचे फोटो पाठवतात आणि त्याप्रमाणे त्यांची माहिती पाठवतात. मी त्यांच्याशी बोलतो आणि इकडनं औषध त्यांना देतो आणि याच्यातून सुद्धा अनेक रुग्ण दुरुस्त होतात. त्यामुळे सगळ्या रुग्णांना प्रत्यक्ष मला भेटायला याची गरज नाहीये. आपण इंटरनेटने पण त्याचं मदत करू शकतो. थोडक्यात इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि तुमचा सोरायसिसचा जो आजार असेल तो बरा करू शकता. तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि याविषयी इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हितेगुजमध्ये इथेच संपतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.